नमस्कार, मी सौ वंदना किशोर मुळे, डॉक्टर राम मुळे यांची स्नुषा. कोरोनाचा काळ हा नकारात्मकतेचा उद्ध्वस्त करणारा काळ, खरंच काळ. पण बाबांचा कविता संग्रह म्हणजे सृजनतेचे प्रतीक. ह्या संग्रहातील प्रत्येक कविता मनाला भावणारी, आवडणारी अशीच आहे. हिंदी आणि मराठी कविता एकाच संग्रहात ही प्रत्येक वाचकाला एक पर्वणीच नाही का? या संग्रहातील एक कविता माणूस, हिला गाण्याचा एक छोटासा प्रयत्न. दूर हा जातो कसा पण माणसापासून माणूस, आणि संशय घेत बसतो माणसावर तीच माणूस. केवढी भीती जीवाची, केवढी ही वंचना, एरवी चांगुलपणाच्या व्यर्थ करतो वल्गना. स्वार्थ स्थायी भाव आहे, स्वार्थ अंतिम सत्य आहे. आजच्या दुनियेत माणुसकीच एकूण व्यर्थ आहे. जन्मदात्यांचे कलेवर घ्यायला तयार नाही, आणि त्यांच्या अंत्यविधीला जायला तयार नाही. काय हा इतका दुरावा, माणसा तयार झाला. नाती रक्ताचीच प्राणी तोडण्यास तयार झाला. रीत दुनियेची बदलती, बदलला व्यवहार सारा. या कोरोनाने बदलला मानवी इतिहास सारा. कोण कोणाचे कळेना काय हा करणार आहे. आणि झालेली मनांची तूट हा भरणार आहे. शेकडो साथी निघाल्या, शेकडो अपघात घडले, मात्र या वेळी जगावर हे जणू आभाळ पडले. पण करूया विचार थोडा आपण आता फिरूनी. शेवटी आजार आहे, कधीतरी जाईल निघूनी. सर्व येते मिळवता पण मिळत नाही फक्त माणूस. प्रेम करूया या जगावर, ओळखाया फक्त माणूस. प्रेम करूया या जगावर, ओळखाया फक्त माणूस. धन्यवाद.